यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक सुभाष महाजन यांची भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर रोहन कदमनं. माझ्यासोबत आता मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेले आहेत. आपण त्यांना विचारलं, तुम्ही संचालकांची आता भेट घेतली, तुम्ही काय मागण्या केल्या त्यांच्याकडे? आम्ही मुंबईमध्ये आणि मुंबई शहराच्या आजूबाजूच्या कॉलेज जे 14 कॉलेज आहेत AICTE ने त्या कॉलेज बंद आणले असता स्थगिती आणल्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. म्हणून मी आज विनंती केलेली आहे महाजन साहेबांना की तुम्ही जे 14 कॉलेज स्थगिती आणलेली आहे किंवा कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे की हंगामी स्वरूपाचे ॲडमिशन द्यावे हे ते वेबसाईटवर टाकावं, पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये देखील तुम्ही तसं सांगावं. त्याचबरोबर दरवर्षी 2012-2013 आपण इंजिनिअरिंगच्या जागा कमी राहतो म्हणून ओपनसाठी 85% क्रायटेरिया आणतो, अनुसूचित जातीजमातीसाठी 40% आणतो. म्हणून ह्यावर्षी देखील 2014 आणि 2015 आमची मागणी आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची की ह्यावर्षी देखील खुल्या गटासाठी 85% आणि अनुसूचित जमातीसाठी 40% क्रायटेरिया आणून तुम्ही पुन्हा प्रवेश द्या. माझ्यासोबत डायरेक्टर आहेत महाजन सर. महाजन सर, मला सांगा यांच्या मागण्या तुम्ही ऐकल्या, याच्यावर तुमचं उत्तर काय आहे? त्यांनी जी एक मागणी केली की यावर्षी PCM मध्ये 45 आणि ओपन विद्यार्थ्यांसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 45 मार्काची जी अट लागू केलेली आहे त्याऐवजी दरवर्षाप्रमाणे गेल्या 3-4 वर्षापासून जे AICTE नॉर्म्सप्रमाणे अनुसूचित जात जमातीसाठी 40 मार्क असावे आणि ओपन विद्यासाठी 45 मार्क असावे, तर 30 अट यावर्षीसुद्धा लागू करावी असं त्यांनी सूचित केलेलं आहे. तथापि याबद्दल गेल्या 2 वर्षापूर्वीच निर्णय झाला होता. याची जी दुसरी मागणी आहे की ज्या मुलांच्या ॲडमिशन झाल्या त्या हंगामी स्वरूपाच्या आहेत असं मुलांना सांगितलं गेलं नाही आपल्या विभागाकडून, त्याच्यावर आपल्याकडे काय उत्तर आहे? प्रत्येक संस्थेच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये म्हणजे विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म भरतो तेव्हा त्या संस्थेच्या डाटाबेसमध्ये ते लिहिले की सदर इन्क्लुडेड ड्यू टू ऑनरेबल हायकोर्ट डिसिजन पिटिशन नंबर 76, तर मला माहिती आहे म्हणजे या कॉलेजचं. आपण बघितलं की दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांचे मुद्दे मांडले आहेत पण हा प्रश्न थोडा गंभीर आहे, याच्यावर लवकरच उत्तर नाही मिळालं तर 7,500 विद्यार्थ्यांना मात्र करिअरसाठी समस्या होऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई. जिद्द